नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची सूचना, अतिशय महत्त्वाची ही बातमी आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा। सार्वजनिक आरोग्य विभागाबद्दल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गट क आणि ड भरतीच्या विद्यार्थी मित्रांनो परीक्षा दिलेल्या असतील, त्याचे निकाल कधी येणार, ह्या परीक्षा पुन्हा होणार का, त्याविषयीचं महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे। ऑफिशियली ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती आलेली आहे, तीच मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला येणाऱ्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा। चला तर पाहूया डिटेलमध्ये सविस्तर माहिती। विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिशियली महासंवाद या ठिकाणी टीम DGIPR ज्याला आपण माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाची ही वेबसाईट आहे, जी की महाराष्ट्र शासनामार्फत विद्यार्थी मित्रांनो कंट्रोल केली जाते। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती त्यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे। आपण बघू शकता आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करणार सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, ही ऑफिशियली विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे, कुठलीही खोटी माहिती नाही। कारण की टीम DGIPR म्हणजे या ठिकाणी माहिती व जनसंपर्क कार्यालय जे आहे ते महाराष्ट्र शासनाचे सर्व डिपार्टमेंट जे असतं ते हँडल करत असतं। तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची सूचना देखील त्यांनी पुढे दिलेली आहेत, ती सूचना देखील याच न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत। तर बघा, आरोग्य विभागाच्या गट क आणि ड या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही परीक्षा दिलेली आहे, त्याचे निकाल लागतील की फेरपरीक्षा होणार, ते देखील याच न्यूजवरनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजणार आहे। सर्व तुमचे डाऊट याच न्यूजमधनं क्लिअर होणार आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो कथित गैरव्यवहार जो झाला त्याची विद्यार्थी मित्रांनो चौकशी आता होणार आहे निवृत्त मुख्य सचिवांमार्फत। जे निवृत्त मुख्य सचिव आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यामार्फत चौकशी करण्यात येणार आहे। तसेच फेरपरीक्षा घेतल्यास उमेदवारांकडून कोणतीही परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फेरपरीक्षा घेतल्यास म्हणजे विद्यार्थी मित्रांनो फेरपरीक्षा घ्यायचीच आहे हे 100% या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ठरलेलं नाही। या ठिकाणी प्रश्न शब्द बघा घेतल्यास म्हटलेला आहे, म्हणजे तुमची फेरपरीक्षा घेतलीही जाऊ शकते किंवा निकालही लावला जाऊ शकतो। आता ग्रुप सी बद्दल विद्यार्थी मित्रांनो स्वतः आरोग्य मंत्री काय म्हणलेले ते देखील आपण पुढे बघणार आहोत। तर बघा, परीक्षा शुल्क तर तुमच्याकडून घेतलं जाणार आहे, एक या ठिकाणी ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, ही महत्त्वाची सूचना। त्यानंतर अशी माहिती जनसंपर्क आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली। आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षा संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी ते बोलत होते। त्यानंतर बघा, सार्वजनिक आरोग्य मंत्री टोपे म्हणाले राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी यासाठी आरोग्य विभागातील पदे 100% भरली जावीत ही शासनाची भूमिका आहे। ही पदभरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येईल, त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत आहेत। या परीक्षा पद्धतीत बदल करावा, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा याबाबत सांगोपांग विचार करून त्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल। आणि महत्त्वाची दुसरी सूचना या ठिकाणी, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमची चर्चा सुरू आहे, म्हणजे TCS या ठिकाणी IBPS MKCL या परीक्षांमार्फत तुमची परीक्षा या कंपनींमार्फत तुमची परीक्षा घेतली जाऊ शकते, ही एक दुसरी महत्त्वाची सूचना तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल। त्यानंतर परीक्षा घेण्यासाठी संस्था निश्चित करताना विविध कार्यपद्धतीचा अवलंब केला गेला होता, सामान्य प्रशासनाच्या निकषानुसार सर्व तपासणी करण्यात आली होती, संबंधित संस्था काळ्या यादीत नसल्याने आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांनी सांगितले। तर बघा, परीक्षा संदर्भात चौकशी सुरू असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, दोषींवर कडक कारवाई होईल, त्याचबरोबर उमेदवारांना परीक्षा शुल्क द्यावे लागणार नाही, त्यांच्यानंतर कोणत्याही आर्थिक भार विद्यार्थी मित्रांनो टाकला जाणार नाही, असेही श्री टोपे यावेळी सांगितले त्यांनी। तर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या चर्चेत विधान परिषद सदस्य सर्व सर्वी या ठिकाणी बघा गोपीचंद पडळकर, शशिकांत शिंदे आदींनी सहभाग घेतला होता। आता महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो याच्यावरून आपलं असं क्लिअर होतं की तुमची परीक्षा विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल, तुमच्याकडून कुठलंही फीज विद्यार्थी मित्रांनो पुन्हा घेतली जाणार नाही, त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्येच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षा केंद्र भेटतील, त्यामुळे तुमचा प्रवासाचा खर्च जास्त होणार नाही। कारण की विद्यार्थी मित्रांनो त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की नामांकित कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामार्फत आता परीक्षा घेण्याची चाचपणी या ठिकाणी विचार सुरू आहेत, म्हणजे TCS IBPS MKCL यामार्फत परीक्षा घेतल्या जाऊ शकतात तुमच्या।
त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी ग्रुप सी बद्दल विद्यार्थी मित्रांनो म्हटलेलं आहे की ग्रुप सी बद्दल जास्त कुठं या ठिकाणी काय ऐकायला भेटलेलं नाही. गट ड बद्दलच विद्यार्थी मित्रांनो जर परीक्षा झाल्या तर तुमच्या 100% पुन्हा या ठिकाणी गट ड च्या परीक्षा होतील याच्यावरून असं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसतंय. परंतु आता पोलीस अहवाल काय देतात विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावरच सर्व अवलंबून असणार आहे. न्यायालयाची विद्यार्थी मित्रांनो काय आली या ठिकाणी माहिती ते देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओमधनं एवढ्याच महत्त्वाच्या दोन सूचना तुमच्यासाठी ऑफिशियली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जाहीर करण्यात आलेल्या आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, ज्याच्यामध्ये तुमची परीक्षा शुल्क परत घेतलं जाणार नाही. लवकरात लवकर ह्या परीक्षा घेतल्या जातील. यांना 100% जागा भरायच्या आहेत. आरोग्य व्यवस्था बळकट करायची आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 100% या जागा भरल्या जाणार आहेत आणि लवकरात लवकर निर्णय घेतला जाणार आहे. याला वेळ लावला जाणार नाही हेही लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो पोलिसांचा तपास अजून सुरू आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो, परंतु लवकरात लवकर सर्व निर्णय होणार आहे. तुम्हाला अजूनही विद्यार्थी मित्रांनो एकही चान्सेस असणार आहेत. बरेच विद्यार्थी अभ्यास करून करून कंटाळलेत, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा लवकर व्हाव्यात. पुन्हा जरी झाल्या तरी सर्वांची अशीच मागणी असणार आहे. तर महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एवढंच होतं, ह्या सर्व परीक्षा ज्या असतील तुमच्या एकदा पुन्हा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चाचपणी सुरू आहे. त्याचे देखील विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईनचे फायदे खूप जास्त असतात. ऑनलाईनमध्ये विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने पेपर सेट होतात मी तुम्हाला थोडंसं सांगतो एक दोन पॉईंटमध्ये. विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईनमध्ये कसं असतं, एक परीक्षा पेपर सेट करणारा जो असतो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सेट करणारा व्यक्ती तो विद्यार्थी मित्रांनो 1-3 हजार एकदाच प्रश्न सेट करतो. विद्यार्थी मित्रांनो आता ए बी सी डी असे 4 विद्यार्थी मित्रांनो सेट असतात, तर 3-4 हजार प्रश्न एकदाच सेट केले तर ते रँडमली विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वेळेस वेगवेगळे प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला येत असतात. त्याच्यामध्ये पेपर फुटण्याची विद्यार्थी मित्रांनो अजिबात चान्सेस नसतात. रँडमली प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 4 हजार प्रश्नामधून कुठलाही प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याला कुठल्याही शेटमध्ये तो प्रश्न येईल असं विद्यार्थी मित्रांनो त्याचं एक बॅकग्राऊंड असतं. एक कॉम्प्युटराईज विद्यार्थी मित्रांनो 4 हजार प्रश्न एकदाच सेट केले जातात एका सेटसाठी. समजा ए सेटसाठी विद्यार्थी मित्रांनो 4 हजार प्रश्न सेट केले, बी साठी 4 हजार केले. रँडमली तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिले जातात. त्याचा ऑनलाईनचा हा फायदा असतो. त्याच्यामुळे ऑनलाईनमध्ये पेपर फुटणं विद्यार्थी मित्रांनो प्रश्न लीक होणं या ठिकाणी कुठलीच बाब होत नाही. त्याच्यामुळे ऑनलाईन चाचपणी देखील विद्यार्थी मित्रांनो सुरू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एवढीच महत्त्वाची तुमच्यासाठी ही ऑफिशियली माहिती होती जी की आरोग्य विभागाबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. माहिती व जनसंपर्क कार्यालय जे आहे महासंचालने महाराष्ट्र शासनाचा त्यांच्यामार्फत ऑफिशियली त्यांच्या वेबसाईटवर दिली आलेली आहे. कुठलीही खोटी माहिती मी सांगितलेली नाही. गट ड चे तर तुमचे या ठिकाणी पेपर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो 100% पुन्हा होऊ शकतात याबद्दल कुठलाही वाद आता राहिलेला नाही. स्वतः आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थी मित्रांनो काल सांगितलेले फीस देखील तुमच्याकडून घेतली जाणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वपूर्ण येणाऱ्या पुढील अपडेटसाठी. धन्यवाद.